वित्त विभागाला लाडकी बहीण योजनेच्या खर्चाची चिंता. महिला मुलींसाठी आधीपासूनच कोट्यवधींच्या योजना असताना नव्या योजनेची गरजच काय? वित्त विभागाचा सवाल. युपीएससी नंतर एमपीएससीतही दिव्यांग घोटाळ्याचा आरोप. 2022 निवडणुकीतील 8 जणांविरोधात तक्रार. दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी होणार. मुसळधार पावसानंतर मुंबईला मगरींचा धोका. बीकेसीत मगर दिसल्यानं खळबळ. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली नवी डेडलाईन. प्रलंबित कामं तत्काळ पूर्ण करण्याच्याही सूचना. महापालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वयाचा अभाव. पुण्याच्या पूरस्थितीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची कबुली. तर नुकसानग्रस्तांना विशेष पॅकेज द्या. सुप्रिया सुळेंची मागणी. आणि शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ. 2 क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्ट पासून हायकोर्टात एकत्रित सुनावणी.